गुड मॉर्निंग. मागील तासाला आपण सम केमिकल सब्स्टन्सेस इन डे टू डे लाईफ म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात वापरत असणारे रासायनिक पदार्थांची माहिती घेतलेली आहे. त्यानंतर फूड कलर्स अँड इसेन्सेस, त्याचप्रमाणे डाय, आर्टिफिशियल कलर्स, नॅचरल कलर्स, आर्टिफिशियल कलरमुळे होणारे हार्मफुल इफेक्ट इत्यादीची माहिती आपण घेतलेली आहे. तर आजच्या तासाला आपण पुढील टॉपिक पाहणार आहे. तर पुढील टॉपिक आहे आपला डिओड्रंट. डिओड्रंट म्हणजे दुर्गंधी नाशक. तर डिओड्रंटविषयी आपण माहिती घेऊया. बॉडी ऑडर इज कॉज्ड बाय द बॅक्टेरियल डिकम्पोजिशन ऑफ द स्वेट. म्हणजेच शरीराला येणाऱ्या घामाला सूक्ष्मजंतूंनी केलेल्या विघटनामुळे वास येतो. अ डिओड्रंट इज यूज्ड टू प्रिव्हेंट धिस ऑडर. आणि हा वास येऊ नये म्हणून किंवा हा वास रोखण्यासाठी डिओड्रंट म्हणजे दुर्गंधी नाशक वापरतात. एव्हरीबॉडी लाईक्स अ फ्रॅग्रंट डिओड्रंट टू रिमेन फ्रेश अ होल डे. आणि दिवसभर प्रफुल्लित राहण्यासाठी किंवा फ्रेश राहण्यासाठी आपण प्रत्येकाला सुवासिक डिओड्रंट आवडतो. स्कूल चिल्ड्रन यूज डिओ ऑन अ लार्ज स्केल. दिस लार्ज स्केल यूज ऑफ डिओ इन ॲडोलसंट इज रिझल्ट ऑफ अ ॲडव्हर्टाइजमेंट शोन ऑन टेलिव्हिजन. तर मोठ्या प्रमाणात शाळेत जाणारी मुले हा डिओ वापरतात. किशोरवयीन मुलांमध्ये डिओ वापरण्याचे प्रमाण टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींमुळे जास्त असते. यात डिओड्रंट्स कंटेन पॅराबेन्स, मिथिल इथिल प्रोपिल बेन्झिल अँड ब्युटिल अँड ऑल्सो अल्कोहोल इन लार्ज प्रपोर्शन्स. ॲल्युमिनियम कंपाऊंड्स अँड सिलिका आर ऑल्सो यूज्ड. तर ह्या डिओड्रंटमध्ये पॅराबेन्स, मिथाईल इथाईल प्रोपाईल बेन्झाईल आणि ब्युटाईल अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते. तसेच ॲल्युमिनियमची संयुगे व सिलिकाचा यात वापर केलेला असतो. तर हे झाले डिओड्रंटविषयी माहिती. तर डिओड्रंटचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यात ऑर्डिनरी डिओ, अँटी परस्पिरंट डिओ, क्लिनिकल डिओ असे त्याचे प्रकार आहेत. त्यातला फर्स्ट ऑर्डिनरी डिओ. ऑर्डिनरी डिओ मध्ये इट कंटेन्स अ स्मॉलर प्रपोर्शन ऑफ ॲल्युमिनियम. इट डिक्रीजेस द ऑर्डर ऑफ स्वेट. तर हा जो ऑर्डिनरी म्हणजे सर्वसाधारण डिओ आहे, यात ॲल्युमिनियमच्या संयोगाचे प्रमाण कमी असते. हा डिओ घामाचा वास कमी करतो. सेकंड अँटी परस्पिरंट डिओ म्हणजे घाम रोखणारे डिओ. दिस डिक्रीजेस द एक्सटेंट ऑफ स्वेटिंग. इट कंटेन्स अबाउट 50% ऑफ ॲल्युमिनियम क्लोरोहायड्रेट. इट क्लॉग्ज द स्वेट पोर्स ऑन द स्किन. म्हणजेच हा जो डिओ आहे तो आपल्या शरीराला घाम येण्याचे म्हणजेच घाम स्त्रवण्याचे प्रमाण कमी करतो. यामध्ये ॲल्युमिनियम हायड्रोक्लोराईडचे प्रमाण 15% असते. त्यामुळे त्वचेवरील घामाची जी छिद्रे असतात किंवा रंध्रे असतात ती बंद होतात. आणि थर्ड आहे क्लिनिकल डिओ. सम पीपल स्वेट हेविली अँड इट हॅज हार्मफुल इफेक्ट ऑन द स्किन. क्लिनिकल डिओ इज मेंट फॉर सच पीपल. इट कंटेन्स 20-25% ॲल्युमिनियम. इट इज यूज्ड ड्युरिंग द नाईट. म्हणजे ज्या व्यक्तींना खूप घाम येतो आणि त्या घामाचे परिणाम त्वचेवर होतात अशा व्यक्तींसाठी वैद्यकीय डिओ तयार केलेला आहे. आणि या डिओमध्ये 20-25% ॲल्युमिनियम असते. आणि हा डिओ फक्त रात्रीच वापरला जातो. आणि हे सर्व डिओ स्थायू आणि वायू या रूपामध्ये आढळतात. त्यानंतर आपण पाहूया हार्मफुल इफेक्ट्स. ह्या डिओड्रंटचे हार्मफुल इफेक्ट्स फर्स्ट आहे ॲल्युमिनियम. झिरकोनियम कंपाऊंड्स आर द मोस्ट हार्मफुल केमिकल्स इन द डिओड्रंट. डिसऑर्डर्स लाईक हेडॅक, अस्थमा, रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स, हार्ट डिसीज आर लाईकली टू ऑकर विदाउट अवर नॉलेज. म्हणजेच ॲल्युमिनियम आणि झिरकोनियम
ही संयोग डिओड्रंट मध्ये असतात आणि ती अतिशय घातक अशी रसायने आहेत आणि त्यामुळे आपल्याला डोकेदुखी, अस्थमा, श्वसनाचे विकार, हृदयविकार असे आजार होऊ शकतात. आणि सेकंड इफेक्ट आहे, देअर इज अ पॉसिबिलिटी ऑफ व्हेरियस स्किन डिसऑर्डर्स अँड ऑल्सो स्किन कॅन्सर ड्यू टू द ॲल्युमिनियम क्लोरोहायड्रेट्स. आणि ॲल्युमिनियम क्लोरोहायड्रेट्समुळे त्वचेचे विविध विकार तसेच त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता असते. हे झाले डिओड्रंटचे हार्मफुल इफेक्ट्स. यानंतरचा टाईप आहे टेफ्लॉन. टेफ्लॉन म्हणजे काय हे आता आपण पाहूया. टेफ्लॉन इज यूज्ड फॉर कोटिंग कुकिंग युटेन्सिल्स अँड इंडस्ट्रियल इक्विपमेंट टू अवॉइड स्टिकिंग. स्टिकिंग म्हणजे चिकटणे. इट इज द पॉलिमर ऑफ टेट्राफ्लोरोइथिलीन. रॉय जे प्लंकेट डिस्कवर्ड इट इन 1938. इट्स केमिकल नेम इज पॉली टेट्राफ्लोरोइथिलीन आणि C2H4N. म्हणजेच स्टिकिंग म्हणजे चिकटण्याची जी प्रक्रिया आहे ती टाळण्यासाठी स्वयंपाकाची भांडी तसेच औद्योगिक उपकरणांना मुलामा देण्यासाठी टेफ्लॉनचा वापर करतात. आणि हे टेट्राफ्लोरोइथिलीनचे बहुवारिक आहे. पॉलिमर म्हणजे बहुवारिक आहे. याचा शोध रॉय जे प्लंकेट यांनी 1938 लावला. त्याचे रासायनिक नाव पॉली टेट्राफ्लोरोइथिलीन असे आहे. तर ह्या टेफ्लॉनचे प्रॉपर्टीज आणि यूजेस म्हणजे त्याचे गुणधर्म आणि उपयोग आता आपण पाहूया. तर फर्स्ट प्रॉपर्टीज ऑफ टेफ्लॉन. त्यातली फर्स्ट प्रॉपर्टी, द ॲटमॉस्फेअर अँड केमिकल सबस्टन्सेस हॅव नो इफेक्ट ऑन टेफ्लॉन. म्हणजेच वातावरणाचा आणि रासायनिक पदार्थांचा टेफ्लॉनवर कोणताही परिणाम होत नाही. नायदर वॉटर नॉर ऑइल विल स्टिक टू टेफ्लॉन कोटेड आर्टिकल्स. आणि तेल आणि पाणी हे दोन्ही पदार्थ टेफ्लॉन कोटेड वस्तूंना चिकटत नाहीत. हाय टेम्परेचर्स डू नॉट अफेक्ट टेफ्लॉन ॲज इट्स मेल्टिंग पॉईंट इज 327 degrees Celsius. म्हणजे टेफ्लॉनचा जो द्रवणांक आहे तो 327 degrees Celsius असल्यामुळे उच्च तापमानाचा टेफ्लॉनवर कोणताही परिणाम होत नाही. फोर्थ आहे, टेफ्लॉन कोटेड आर्टिकल्स आर इजी टू क्लीन. आणि चौथा आहे, टेफ्लॉन कोटेड वस्तू हे सहजतेने स्वच्छ करता येतात. ह्या होत्या प्रॉपर्टीज म्हणजे टेफ्लॉनचे गुणधर्म. यानंतर आपण पाहूया यूजेस ऑफ टेफ्लॉन. हे टेफ्लॉनचे यूजेस कुठे कुठे त्याचा वापर करतात ते आपण पाहूया. फर्स्ट, टेफ्लॉन इज अ पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. देअरफोर टेफ्लॉन क्लॅडेड वायर्स अँड पार्ट्स आर यूज्ड इन हाय टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंट. टेफ्लॉन जे पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे म्हणजेच इलेक्ट्रिसिटीचे विसंवाहक आहे. त्याच्या या गुणधर्मामुळे उच्च तंत्रज्ञानाच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये तसेच टेफ्लॉन वेस्टेड विजेच्या तारा व वस्तू तयार करण्यासाठी याचा वापर होतो. सेकंड यूज आहे, इट इज यूज्ड फॉर मेकिंग नॉनस्टिक किचनवेअर. स्वयंपाकघरातील नॉनस्टिक वेअर तयार करण्यासाठी याचा वापर करतात. आणि थर्ड यूज आहे, द कलर्ड मेटल शीट्स ऑफ टू व्हीलर्स अँड फोर व्हीलर्स आर गिवन अ टेफ्लॉन कोटिंग टू प्रोटेक्ट देम फ्रॉम डॅमेज ड्यू टू हाय टेम्परेचर अँड रेन. म्हणजेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या रंगीत पत्र्यावर तापमानाचा आणि पावसाचा काही परिणाम होऊ नये आणि ते खराब होऊ नयेत म्हणून टेफ्लॉन कोटिंग केली जाते. हे झाले टेफ्लॉनच्या प्रॉपर्टीज आणि यूजेस. यानंतर कोटिंगचा पुढचा प्रकार आहे पावडर कोटिंग. त्याविषयी माहिती पाहूया. पावडर कोटिंग इज अ मेथड ऑफ अप्लाइंग अ लेअर हार्डर दॅन पेंट ऑन द सर्फेस ऑफ अन आयर्न ऑब्जेक्ट टू प्रिव्हेंट रस्टिंग. म्हणजेच लोखंडी वस्तू गंजू नयेत म्हणून त्या वस्तूच्या पृष्ठभागावर रंगापेक्षा अधिक टणक देण्याची जी पद्धत आहे किंवा अधिक टणक थर देण्याची जी पद्धत आहे ती पद्धत म्हणजेच पावडर कोटिंग होय. इन दिस मेथड अ पॉलिमर रेझिन
a pigment and some other ingredients are melted, mixed, cooled and ground into a uniform powder. म्हणजेच या पद्धतीत पॉलिमर, रेझिन, रंग आणि इतर घटक एकत्र करून वितळवले जातात आणि नंतर थंड करून त्या मिश्रणाचे बारीक चूर्ण बनवले जाते. This powder is spread on the polished metal surface by electrostatic spray deposition. आणि ही जी बारीक केलेली पावडर आहे ती इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रे डिपॉझिशन करताना धातूच्या घासलेल्या भागावर त्या पावडरचा फवारा उडवला जातो. In this method, the particles of the powder are given an electrostatic charge due to which a uniform layer of powder sticks to the metal surface. आणि ह्या पद्धतीमध्ये काय होतं तर पावडरच्या कणांना स्थितिक विद्युत प्रभार दिला जातो त्यामुळे पावडरचा एकसारखा थर हा धातूच्या पृष्ठभागावर चिकटून बसतो. त्यानंतर देन द ऑब्जेक्ट इज हिटेड इन द ओव्हर अलॉंग द कोटिंग. म्हणजे हा थर जो त्या वस्तूला लावलेला आहे तर त्या थरासह ती वस्तू काय केली जाते भट्टीमध्ये गरम केली जाते किंवा तापवली जाते. अ केमिकल रिॲक्शन ऑकर इन द लेअर रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ लॉंग क्रॉस लिंक्ड पॉलिमर चेन. आणि ही जेव्हा भट्टीत तापवतात तेव्हा त्या थरामध्ये रासायनिक अभिक्रिया होते आणि मोठ्या लांबीचे बहुवारिक जाळे तयार होते. बहुवारिक जाळे म्हणजे पॉलिमर्सचं जाळं तयार होतं. दिस पावडर कोटिंग इज हायली ड्युरेबल हार्ड अँड अट्रॅक्टिव. हे पावडर कोटिंग अतिशय टिकाऊ, टणक आणि आकर्षक असते. पावडर कोटिंग कॅन बी डन ऑन प्लास्टिक अँड मिडियम डेन्सिटी फायबर बोर्ड इन डे टू डे यूज ॲज वेल. हे दैनंदिन वापरातले जे आपलं प्लास्टिक असतं किंवा मिडियम डेन्सिटी फायबर असतं त्या बोर्डवर कोटिंग करण्यासाठी ही पावडर कोटिंग वापरली जाते. यानंतर आहे ॲनोडायझिंग. आता ह्या मेथडमध्ये कशा पद्धतीनं कोटिंग केले जातं ते आपण पाहूया. अ प्रोटेक्टिव्ह लेअर इज फॉर्म्ड नॅचरली ऑन द सरफेस ऑफ ॲल्युमिनियम मेटल बाय रिॲक्शन विथ ऑक्सिजन इन एअर. इन द ॲनोडायझिंग प्रोसेस दिस लेअर कॅन बी मेड ऑफ द डिझायर्ड थिकनेस. ॲनोडायझिंग इज डन बाय इलेक्ट्रोलिसिस. डायल्यूट ॲसिड इज टेकन इन द इलेक्ट्रोलिटिक सेल अँड द ॲल्युमिनियम आर्टिकल इज डीप्ड इन इट ॲज द ॲनोड. व्हेन अँड इलेक्ट्रिक करंट इज पासड हायड्रोजन गॅस इज रिलीज्ड ॲट द कॅथोड अँड ऑक्सिजन गॅस ॲट द ॲनोड. रिॲक्शन विथ ऑक्सिजन ऑकर्स अँड अ लेअर ऑफ हायड्रेटेड ॲल्युमिनियम ऑक्साईड इज फॉर्म्ड ऑन द ॲनोड दॅट इज द आयर्न आर्टिकल. दिस लेअर कॅन बी मेड अट्रॅक्टिव्ह बाय ॲडिंग कलर इन द सेल ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस. वी यूज ॲनोडाइज्ड कुकिंग युटेन्सिल्स लाईक ग्रिडल्स अँड कुकर्स. वाय तर आता हे ॲनोडायझिंग, ॲनोडायझिंग ही प्रक्रिया कशी करतात हे आता आपण वापरलेले की वाचलेले की ॲल्युमिनियम धातूच्या पृष्ठभागावर हवेतील ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया होऊन निसर्गत एक संरक्षण थर तयार होतो. ॲल्युमिनियमचा जो धातू असतो त्याच्या पृष्ठभागावर हवेतल्या ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया होऊन निसर्गत एक संरक्षण थर तयार होतो. ॲनोडायझिंग प्रक्रियेत हा थर हव्याच्या जाळीचा बनवता येतो आणि हा जो थर ॲल्युमिनियमच्या पृष्ठभागावर तयार झालेला आहे तो थर आपल्याला हव्याच्या जाळीचा बनवता येतो. कशामध्ये तर ॲनोडायझिंग या प्रक्रियेमध्ये विद्युत अपघटन पद्धतीचा वापर करून ॲनोडायझिंग केले जाते. ॲनोडायझिंग कसं केलं जातं तर विद्युत अपघटन पद्धतीचा वापर केला जातो आणि मग ॲनोडायझिंग केले जाते. मग ह्या विद्युत अपघटनी घट जो असतो सेल जो असतो त्यामध्ये काय काय घेतलं जातं तर विद्युत अपघटनी घटात विरल आम्लं घेऊन त्यामध्ये ॲल्युमिनियमची वस्तू ही धनाग्र म्हणून बुडवतात. म्हणजे ज्या वस्तूवर आपल्याला ॲनोडायझिंग करायचं आहे लेप द्यायचा आहे ती वस्तू आपण धनाग्र ॲनोड म्हणून तिथं घेतो आहे. विद्युत प्रवाह सुरू केल्यावर ऋणाग्राजवळ हायड्रोजन वायू तर धनाग्राजवळ ऑक्सिजन वायू मुक्त होतो आणि धनाग्राजवळ म्हणजे आपण
जीवस्तु तिथे घेतलेले तिथे ऑक्सिजन वायू मुक्त होतो आणि त्या ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन त्या ॲल्युमिनियम रूपी जी आपण वस्तू तिथं ठेवलेली आहे त्याच्या त्या वस्तूवर हायड्रेटेड ॲल्युमिनियम ऑक्साईडचा थर तयार होतो. आणि या दरम्यान जर आपण त्या घटामध्ये रंग टाकला तर हा जो थर ॲल्युमिनियम हायड्रेटेड ॲल्युमिनियम ऑक्साईडचा थर तयार होतो तर तो अधिक आकर्षक बनवता येतो. ॲनोडायझिंग केलेले तवे आणि कुकर अशी आपण स्वयंपाकाची भांडी वापरतो. मग का वापरतो तर आपण ज्या पद्धतीनं हे टेफ्लॉनचं सांगितले की ते ॲल्युमिनियमचं थर म्हणजे कोटिंग केलेली जी भांडी आपण वापरतो त्यामुळे तेल कमी लागतं किंवा त्याला तेल पाणी हे काय होत नाही तर चिकटत नाही म्हणून हे आपण वापरतो. तर ह्याच्यानंतरचा आपला पुढचा प्रकार आहे तो म्हणजे सिरॅमिक. तर आता सिरॅमिक म्हणजे सिरॅमिक हा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकतो किंवा आपण बोलताना वापरतो की सिरॅमिकची भांडी असतात, सिरॅमिकच्या वस्तू असतात. मग ह्या ज्या सिरॅमिकच्या वस्तू आहेत तर त्या कशा पद्धतीनं तयार करतात किंवा सिरॅमिक कशा पद्धतीनं तयार करतात हे आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. तर सिरॅमिक सिरॅमिक म्हणजे काय तर सिरॅमिक म्हणजे मृत्तिका. तर सिरॅमिक इज अ हीट रेझिस्टंट सबस्टन्स फॉर्मड बाय नीडिंग अँड इनऑर्गॅनिक सबस्टन्स इन वॉटर अँड देन शेपिंग इट अँड हार्डनिंग इट बाय हिटिंग पॉट्स मेड बाय अ पॉटर मंगलुरू रूफिंग टाईल्स कन्स्ट्रक्शन ब्रिक्स पॉटरी टेराकोटा आर्टिकल्स आर सम एक्झाम्पल्स ऑफ कॉमन सिरेमिक आर्टिकल्स दॅट वी सी अराउंड. तर आपण आपल्या आजूबाजूला पाहत असलेले जे सिरॅमिकचे आर्टिकल्स आहेत त्याची उदाहरणं दिलेली आहेत. तर आता हे मृत्तिका किंवा सिरॅमिक म्हणजे काय किंवा ते कसे तयार करतात तर मृत्तिका म्हणजे अकार्बनी पदार्थ पाण्यात मळून. अकार्बनी पदार्थ जे असतात ते काय करतात पाण्यामध्ये मळतात. ते मळून झाल्यानंतर त्याला आकार दिला जातो. आकार दिल्यानंतर त्याला भाजले जाते आणि अशा प्रकारे तयार झालेला पदार्थ म्हणजेच मृत्तिका होय. तर कुंभाराने बनवलेली जी गाडगी मडकी माठ अशी भांडी तसेच घराच्या छपरावर घालतात ती जी कौले असतात मंगलोरी कौले बांधकामाच्या विटा कप बशा तसेच टेराकोट्याच्या वस्तू हे आपल्या आजूबाजूला दिसणारे काय आहेत मृत्तिकेची किंवा सिरॅमिकची उदाहरणे. तर खाली दिलेले आपल्याला दिस इज हाऊ सिरॅमिक आर्टिकल्स इज मेड म्हणजे मृत्तिका कशी तयार होते. तर वेन क्ले इज नीडेड इन वॉटर जे वरती दिले तेच परत दिले शेपडं म्हणजेच काय तर चिकणमाती पाण्यात कालवतात त्याच्यानंतर त्याला शेपडं म्हणजे आकार देतात अँड देन फायर्ड इन अ किल ॲट अ टेम्परेचर ऑफ 1000 to 1150 degrees Celsius आणि भट्टीत 1000 to 1150 degrees Celsius तापमानाला भाजतात आणि भाजल्यावर त्या सच्छिद्र अशा मृत्तिका म्हणजे पोरस सिरॅमिक इज फॉर्मड म्हणजे सच्छिद्र मृत्तिका तयार होतात. टू ओवरकम द पोरॅसिटी द फायर्ड ऑब्जेक्ट इज कवर्ड विथ फायनली ग्राउंड ग्लास पावडर सस्पेंडेड इन वॉटर त्यालाच म्हणतात ग्लेज अँड इज देन फायर्ड अगेन ॲज अ रिझल्ट द सरफेस ऑफ सिरॅमिक बिकम शायनी अँड इट्स पोरॅसिटी डिसअपियर्स. बघा कसे मृत्तिका बनवतात सांगितले चिकणमाती पाण्यात कालवून तिला आकार देतात आणि नंतर ती 1000 to 1150 degrees Celsius तापमानाला भाजतात. भाजल्यानंतर सच्छिद्र अशा मृत्तिका तयार होतात. तिचा सच्छिद्रपणा घालवण्यासाठी त्या भाजलेल्या ज्या भांड्यांवर काय केलं जातं तर जे काचेचं चूर्ण पाण्यात कालवतात आणि ते लावतात म्हणजेच बारीक केलेली काच एकदम पावडर्ड ग्लास म्हणजे बारीक केलेली काच पाण्यामध्ये कालवतात आणि ती लावली जाते म्हणजेच त्याला त्या पावडरचं ग्लेझिंग केलं जातं आणि परत एकदा ती भांडी भाजली जातात आणि त्यामुळं सिरॅमिकच्या पृष्ठभागाचा जो सच्छिद्रपणा आहे तो जातो आणि ते सिरॅमिक चकचकीत होतं. आता ह्या मृत्तिकामध्येच पुढं आहे पोर्सेलिन. पोर्सेलिन हे काय प्रकार आहे मृत्तिकेचा किंवा मातीचा तो बघूया. धिस इज अ हार्ड ट्रान्सुलंट अँड व्हाईट कलर्ड सिरॅमिक इट इज मेड बाय युझिंग द व्हाईट क्ले कॉल्ड केओलिन फाउंड इन चायना ग्लास ग्रॅनाइट अँड द मिनरल फेल्डस्पार इज मिक्स्ड विथ केओलिन अँड नीडेड विथ वॉटर
The resulting mixture is shaped and fired in a kiln at temperature of 1200 to 1450 degrees Celsius or firing again after glazing. Beautiful articles are porcelain are obtained. Which porcelain vessels are used in the laboratory? तर आता आपण वरती जी सिरॅमिकची भांडी तयार झालेली पाहिली तर ते आपण भाजली होती 1000 ते 1150 अंश सेल्सियस तापमानावर. तर आता हे पोर्सलिन काय केले जातं बघा, त्याच्यापेक्षा ते कठीण आहे. की पोर्सलिन हे कसं आहे, कठीण आहे, अर्धपारदर्शक आहे आणि पांढऱ्या रंगाची मृत्तिका आहे. तर ही बनवण्यासाठी म्हणजे ही मृत्तिका कशी बनवतात किंवा हे सिरॅमिक पोर्सलिन नावाचं सिरॅमिक कसं बनवतात, तर हे बनवण्यासाठी चीनमध्ये सापडणारी जी केओलिन नावाची पांढरी माती आहे ती वापरली जाते. काच, ग्रॅनाइट, फेल्सपार हे खनिज केओलिनमध्ये मिसळतात आणि त्यात पाणी घालून मळतात आणि ते मळल्यानंतर तयार झालेल्या मिश्रणाला आकार देतात आणि आकार दिल्यानंतर ती भांडी किंवा वस्तू 1200 ते 1450 अंश तापमानावर भाजतात आणि त्यानंतर त्यावर आकर्षक अशी ग्लेज लावून परत एकदा भाजतात आणि मग त्यानंतर त्या पोर्सलिनची सुंदर भांडी बनवली जातात. तर आता आपल्याला विचारले की विच पोर्सलिन वेसल्स आर यूज्ड इन द लॅबोरेटरी, म्हणजे प्रयोगशाळेत कोणती कोणती पोर्सलिनची भांडी आहेत किंवा वापरली जातात. तर बघा, प्रयोगशाळेमध्ये पोर्सलिनची डिश असते, त्याच्यानंतर पोर्सलिनचे कॅप असतात, त्याच्यानंतर पोर्सलिन आता एखादं आपल्याला त्याच्यावर रसायन म्हणजे खाली आपल्याला स्पिरिटचा दिवा वगैरे ठेवून त्याच्यावर ठेवायचं असले रसायन तर त्याच्यासाठी एक पातळ अशी प्लेट किंवा डिश लागते. त्याच पद्धतीनं वाटीसारख्या आकाराचे भांडे असतात. हे सगळे आपल्या लॅबोरेटरीमध्ये म्हणजे परीक्षे प्रयोगशाळेमध्ये वापरले जातात. पुढचे सिरॅमिकची माती किंवा पुढचा सिरॅमिकचा प्रकार आहे बोन चायना. तर ह्याच्यामध्ये आता प्रत्येक सिरॅमिक आणि त्यापासून भांडी बनवण्याची जी प्रोसिजर आहे ती एकसारखीच आहे, फक्त त्यामध्ये वापरण्यात आलेले काही घटक वेगळे असतील आणि त्यांना तापवताना वापरले गेलेले टेम्परेचर वेगळं असेल. तर बोन चायना, बोन चायना इज मेड बाय ॲडिंग सम ॲश ऑफ ॲनिमल्स बोन्स इन द मिक्सचर ऑफ चायना क्ले फेल्सपार अँड फाईन सिलिका व्हाईल मेकिंग पोर्सलिन. दिस सिरॅमिक इज हार्डर दॅन पोर्सलिन. मग ही बोन चायना जे सिरॅमिक आहे ते तयार करताना ही जी चिनी माती आहे की चीनमध्ये सापडणारी केओलिन माती किंवा चिनी माती, फेल्सपारचं खनिज आणि बारीक सिलिका यांच्या मिश्रणात आणखीन काय घातलं जातं, तर प्राण्यांच्या हाडाची राख घातली जाते आणि मग ती मिसळली जाते आणि त्यानंतर ते मळून पुढील सगळी प्रक्रिया केली जाते. म्हणजे मळल्यानंतर भांडी बनवली जातात, नंतर ती भाजली जातात, परत एकदा त्याच्यावर ग्लेझिंग केलं जातं आणि परत ती भाजली जातात. तर अशा पद्धतीनं ही बोन चायना सिरॅमिक आहे आणि हे बोन चायना सिरॅमिक जे आहे ते पोर्सलिनपेक्षा कसं आहे, अतिशय कठीण आहे. आता नेक्स्ट आहे प्रगत मृत्तिका म्हणजे ॲडव्हान्स्ड सिरॅमिक्स आणि यानंतर शेवटचा पार्ट आहे ॲडव्हान्स्ड सिरॅमिक्स म्हणजेच प्रगत मृत्तिका. तर ही प्रगत मृत्तिका कशी बनवतात आपण बघूया. ऑक्साईड्स लाईक ॲल्युमिना, झिरकोनिया, सिलिका अँड सम अदर कंपाऊंड्स लाईक सिलिकॉन कार्बाईड, बोरॉन कार्बाईड आर यूज्ड इन्स्टेड ऑफ क्ले फॉर मेकिंग ॲडव्हान्स्ड सिरॅमिक. म्हणजेच प्रगत मृत्तिका बनवताना मातीच्या ऐवजी ॲल्युमिनिया, झिरकोनिया, सिलिका अशी काही ऑक्साईड्स आणि सिलिकॉन कार्बाईड, बोरॉन कार्बाईड यासारख्या काही इतर संयोगाचा उपयोग करतात. दिस सिरॅमिक रिक्वायर्स अ टेम्परेचर ऑफ 16,000 to 18,000 डिग्री. म्हणजेच ही मृत्तिका भाजण्यासाठी 1600 ते 1800 अंश सेल्सिअस असे तापमान आणि ऑक्सिजन विरहित वातावरण लागते अँड ऑक्सिजन फ्री ॲटमॉस्फिअर फॉर फायरिंग. म्हणजे ऑक्सिजन विरहित वातावरण लागते आणि ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला म्हणजेच दिस प्रोसेस इज कॉल्ड सिंटरिंग. म्हणजेच या प्रक्रियेला सिंटरिंग असे म्हणतात. ॲडव्हान्स सिरॅमिक म्हणजे आजकालचं सिरॅमिक जे आहे प्रगत
मृत्तिका ती या पद्धतीने बनवली जाते. मग मृत्तिकामध्ये किंवा सिरॅमिकमध्ये आपण सिरॅमिकचे प्रकार पाहिलेले आहेत की त्या प्रकारामध्ये आता आपण पाहिले कुंभाराचे जर आपण भांडी घेतली कुंभारापासून तर ती कसे असतात तर साधे असतात, त्याला ते चकाकी वगैरे शायनिंग नसते आणि त्याची किंमतही कमी असते. जसजसे आपण पोर्सलिन त्याच्यानंतर बोन चायना जसजसे वेगवेगळे सिरॅमिक आपण पाहू तसतसे त्यांच्यापासून बनवणारे जे वस्तू असतात त्याच्यावर शायनिंग जास्त येते, ते अधिक कठीण असतात आणि त्यांची प्राईससुद्धा अधिक असते. तर अशा पद्धतीने हे जे सिरॅमिक्स आहे ते कशा पद्धतीनं बनवतात हे आपण पाहिलेले आहे. तर ह्या जे सिरॅमिकचे पदार्थ आहेत तर उच्च तापमानाला विघटन त्याचे होत नाहीत. सिरॅमिक हे ठिसूळ विद्युतरोधक आणि जलरोधक असते, त्यामुळे आपण त्याचा वापर विद्युत उपकरणांमध्ये भट्टीच्या आतील भागाला लेप देण्यासाठी तसेच जहाज जेट इंजिनाच्या पात्यांना विलेपण करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. तसेच स्पेस शटलच्या बाहेरील थरावर विशिष्ट सिरॅमिक टाईल्स लावलेल्या असतात आणि काही सिरॅमिकचा वापर अतिसंवाहक म्हणजे सुपर कंडक्टर म्हणून सुद्धा केला जातो. तर अशा पद्धतीनं आपला हा जो चॅप्टर होता शेवटचा तर तो चॅप्टर आपण संपवलेला आहे. तर सर्वांनी हा चॅप्टर संपल्यानंतर याची एक्झरसाइज लिहून काढायची आहे आणि हा आपण चॅप्टर संपला एक्झरसाइज लिहिताना तुमची रिव्हिजन होईलच. आपण परत एकदा रिव्हिजन घेऊन ह्याच्यावर टेस्ट घेणार आहोत तर सर्वांनी त्याचा अभ्यास करायचा आहे.